आज या ठिकाणी शेतकरी आंदोलनावरून ही जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। सगळ्यांनी आपले आपले विचार मांडले, पण दोन तीन गोष्टी अशा होत्या की ज्या मला सांगायचे होते तुम्हाला की लॉकडाऊन मध्ये तुम्ही पाहिलं की आपल्या भारतामध्ये सगळ्या बाजारपेठा बंद होत्या, दुकानदारी पूर्णपणे बंद होती, व्यापारींची सगळी दुकाने बंद होती, पण हे जे सरकार आहे मोदी सरकार यांनी फार कॉर्पोरेटला कसा चालना देण्याचं काम केलं, लॉकडाऊनच्या काळात सर्व दुकानं बंद करायला लावली आणि ऑनलाईन दुकानं सगळी चालू ठेवली त्यांची, जसं अमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं, म्हणजे कुठं ना कुठं हे कॉर्पोरेटला नेहमी सपोर्ट करतं मोदी सरकार। त्याचप्रमाणे अंबानी अडानी या लोकांना आपल्या शेतकऱ्या शेती जमिनी मोठ्या प्रमाणावर विकण्याचं काम मोदी सरकारने चालू केलेलं आहे। जम्मू काश्मीरचा जो 370 कलमचा कायदा असेल तुम्हाला माहिती असेल, या कायद्याच्या अंतर्गत त्यांनी 370 कलम तिथे लावलं, पण त्या ठिकाणच्या सगळ्या जमिनी अंबानी अडानींना 5-star हॉटेल बांधण्यासाठी विकून टाकलं। अशा प्रकारचं हे धन्यवाद सरकार आपल्या देशात आलं। मोदींनी 2012 पासून जे आपल्या देशात त्यांची लाट आली तेव्हापासून त्यांनी जे आपल्या देशात हे शेतकऱ्यांचं नुकसान करायचं, व्यापाऱ्यांचं नुकसान करायचं, नोटबंदी, GST, त्याच्यानंतर हे 3 काळे कायदे अशा स्वरूपात आपल्यावर वेगवेगळे त्यांनी आर्थिक निर्बंध आणण्याचं काम चालू केलं। आज शेतकऱ्यांची तुम्ही पाहिलं तर खूप वाईट अशी दयनीय अवस्था आहे भारतामध्ये, आणि कॉर्पोरेट जगत जर का पाहिलं तर ते दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललेलं आहे। कुठं ना कुठं मोदी सरकारला कळायला पाहिजे की आज आमचा शेतकरी ज्याच्यामुळे तो आमचा अन्नदाता आहे त्याला आम्ही रोज कधी आतंकवादी म्हणतो, कधी नक्षलवादी म्हणतो, कधी त्याला टेररिस्ट म्हणतो, तो शेतकरी बिचारा दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, अन्नदाता आम्हाला जेवण देतो, त्याच्यामुळे आम्ही आज जेवण खातो, आणि या लोकांना त्यांची जाणीव उरलेली नाहीये, शेतकऱ्यांची जाणीव उरलेली नाहीये, व्यापाऱ्यांची जाणीव उरलेली नाहीये, कोणत्याही प्रकारची त्यांच्यात माणुसकी नाहीये। आणि हे असं धन्यवाद सरकार, जितक्या लवकर परमेश्वरांकडे आम्ही प्रार्थना करतो, आपल्याला तर लढायचंच आहे, आणि शेतकरी हा एक असा व्यक्ती आहे की जो उन्हात पण लढतो, पावसाळ्यात पण लढतो आणि हिवाळ्यात पण लढतो। तुमच्या या थोर लढाईला आमचा खूप खूप मोठा प्रणाम आहे, आणि माझं जे मला जे तुम्हाला सांगायचं होतं की हे मोदी सरकारची जी 3 काळे कायदे आहेत याची सुरुवात ज्या प्रमाणे पंजाब हरियाणा यूपी मधून झाली त्याच प्रकारे आपल्याला महाराष्ट्रात ही लढाई जोरदार करायची आहे। तिकडच्या त्या लोकांनी त्या लढाईला योगी जबरदस्त रूप दिलेलं आहे। आज 10 महिने आज पूर्ण 12 महिने झाले की त्यांची जी लढाई आहे ती भर पावसात उन्हात हिवाळ्यात चालू आहे, तीच लढाई आपल्याला महाराष्ट्रात सगळ्यांनी मिळून लढायची आहे, आणि या मोदी सरकारला लवकरात लवकर हेतून हकलून द्यायचं आहे। जोपर्यंत आपण या सरकारला हकलून देणार नाही तोपर्यंत आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं आणि आपल्या शेतकऱ्यांचं भलं होणार नाही। माझी 2 शब्द मी संबोधतो,